कोणतं क्रीम लावायचं, कोणतं जास्त सेफ आहे, माझ्या स्किन टोनसाठी कोणतं चांगलं असणार, कोणतं जास्त कव्हरेज देतं, असे प्रश्न तुम्हालाही पडतात. हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी BB आणि CC क्रीममधला फरक, त्याचे बेनिफिट्स आणि तुमच्यासाठी कोणतं क्रीम बेस्ट आहे याबद्दल काही पॉईंट्स सांगणार आहे, काही टिप्स देणार आहे. तर तुम्हालाही या दोन्ही क्रीममध्ये कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या गृहिणी आहेत, ज्यांना मेकअपची सुरुवात करायची आहे, तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यात येतं BB क्रीम आणि CC क्रीम. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी BB क्रीम आणि CC क्रीममधला काय फरक आहे, तुम्ही कोणतं यूज करायला पाहिजे हेच थोडक्यात सांगणार आहे. आणि म्हणूनच मी जे ब्रँड आहेत, जे सगळ्यांना माहिती आहे, असेच दोन ब्रँड घेतले आहेत, पॉन्ड्सचं BB क्रीम आणि लॅक्मेचं CC क्रीम. हे दोन्ही असे ब्रँड आहेत आणि दोन्ही असे प्रॉडक्ट आहेत जे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असतील. आणि बिगनर्स जेव्हा आपण मेकअपची सुरुवात करतो तेव्हा याच अशाच प्रॉडक्टपासनं करत असतो, पण यामध्येही बरंचसं असं कन्फ्युजन असतं. तर ते कन्फ्युजन तुमचं आज बऱ्यापैकी दूर होणार आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघायचा आहे. तर दोन्ही क्रीम मी घेतले आहे. सगळ्यात आधी BB क्रीम म्हणजे काय, तर BB क्रीम म्हणजे ब्लेमिश बाम किंवा ब्युटी बाम आपण याला म्हणू शकतो, आणि CC क्रीम म्हणजे कलर करेक्शन असतं, लाईक कन्सिलरसारखं हे काम करतं. आणि हे दोन्ही क्रीम अगदी सेफ आहेत, कारण यात मॉइश्चरायझर असतं, सनस्क्रीनसुद्धा असतं आणि फाउंडेशनही असतं. अगदी लाईट मेकअप करायचा असेल किंवा मग तुमचं जॉब प्रोफाईल तसं असेल, तुम्हाला रोजच्या रोज मेकअप करून जावा लागत असेल, किंवा ऑलवेज प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपण थोडाफार नो मेकअप लुक करायचा असेल, तर त्यासाठी हे दोन्ही क्रीम अगदी बेस्ट आहेत. हे दोन्ही क्रीम असे आहेत जे फक्त फिमेलच नाही तर मेलही यूज करू शकतात, कारण रोजच्या रोज आपण हेवी मेकअप करू शकत नाही, कारण हेवी मेकअपसाठी फाउंडेशन यूज करावं लागतं, आणि रोजच्या रोज फाउंडेशन यूज केलं तर त्याचा साईड इफेक्ट दिसू शकतो किंवा आपल्या चेहऱ्याला ते सूट होत नाही. पण हे दोन्ही प्रॉडक्ट असे आहेत की अगदी सेफ आहेत. तर एक एक करून दोन्ही क्रीमबद्दल मी सांगणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला पॅकेजिंग दाखवते. हा पॉन्ड्स BB क्रीमचा अगदी छोटा पॅक आहे. यामध्ये तुम्हाला मोठा पॅकही मिळेल. हा 9 ग्रॅमचा पॅक 80 रुपयाला आहे. इन्स्टंट स्पॉट कव्हरेज प्लस लाईट मेकअप ग्लो, विटॅमिन इनरिच क्रीम अँड लाईट वेट फाउंडेशन, SPF 30. आणि लॅक्मे 9 to 5 CC क्रीम. CC म्हणजे कॉम्प्लेक्शन केअर क्रीम किंवा कलर करेक्टरही आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर यातला जो शेड आहे तो आहे बेज 01, ऑल इन वन इन्स्टंट स्किन स्टायलिस्ट, SPF 30. एक एक करून आता मी दोन्ही प्रॉडक्टबद्दल थोडक्यात सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला आणि खूप महत्त्वाचा पॉईंट म्हणजे माझ्या स्किन टाईपसाठी कोणती क्रीम बेस्ट आहे. तर आता स्किन टाईप एक असतो नॉर्मल, ड्राय आणि ऑइली. तर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी लॅक्मे CC क्रीम यूज करावी, कारण याचा जो इफेक्ट आहे तो जर ड्राय स्किनवर आपण ही यूज केली तर मेकअप खूप ड्राय दिसतो, पॅची दिसतो, आणि मेकअप केल्यानंतर आणखीही बरेच असे प्रॉडक्ट आपल्या स्किनवर लागतात त्यामुळे ती आणखी ड्राय होते. म्हणून जर तुमची ऑइली स्किन असेल तरच तुम्ही हा प्रॉडक्टचा यूज करा, किंवा मग ज्यांची ड्राय किंवा नॉर्मल स्किन असेल तेही या प्रॉडक्टचा यूज करू शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमची स्किन जास्त मॉइश्चराइज करणं गरजेचं असतं, त्यानंतर मेकअप छान बसू शकतो. जसं मलाही ही क्रीम यूज करायची असते तर मी माझ्या स्किनला थोडं जास्त मॉइश्चराइज करते आणि त्यानंतर ही क्रीम यूज करते, कारण माझी ही स्किन टाईप जी आहे ती नॉर्मल आहे. आणि जर तुमची ड्राय किंवा नॉर्मल स्किन टाईप असेल तर तुम्ही पॉन्ड्स BB क्रीमचा यूज करायचा आहे. आणि या दोन्हीही क्रीम हायपोएलर्जिक आहे, यामुळे कसलीच एलर्जी होणार नाही आहे. म्हणून जर तुमची स्किन टाईप सेन्सिटिव्ह असेल, खूप जास्त लवकर इफेक्ट होत असेल, तरीही तुम्ही या दोन्ही प्रॉडक्टचा यूज करू शकता. प्राईसबद्दल बोलायला गेलं तर खूप जास्त असा फरक नाही आहे. दोन्ही क्रीमची क्वांटिटी 9 ग्रॅम आहे, याची 99 रुपीज आहे आणि याची 80 रुपीज आहे. सो प्राईज वाईजही दोन्ही क्रीम अगदी बेस्ट आहे. त्यानंतर कन्सिस्टन्सी बघायला गेलं तर याची कन्सिस्टन्सी जरा ठीक आहे कम्पेअर टू दिस, याची अगदी लाईट आहे.
तर आता या दोन्हीही क्रीम चेहऱ्यावर अप्लाय कशा करायच्या आणि यामध्ये काय फरक आहे हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे. तर चला, आता मी चेहऱ्याला हे दोन्हीही क्रीम लावून घेणार आहे. अर्ध्या पोर्शनला मी पॉन्ड्स बीबी क्रीम लावणार आहे आणि हाफ पोर्शनमध्ये मी सीसी क्रीम लावणार आहे. तर सगळ्यात आधी माझ्याकडे हे दोन्ही अगदी छोटू पॅक आहेत. 9 ग्राम याची क्वांटिटी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्हीही छोटू पॅक ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तर सगळ्यात आधी मी पॉन्ड्स बीबी क्रीम लावून घेते. तर अगदी छोटंसं मी घेतलं आहे. थोडीशी क्वांटिटी, खूप जास्त क्वांटिटी घ्यायची गरज नाही आहे, कारण पॉन्ड्स बीबी क्रीम थोडंसं थिक असतं कम्पेअर टू लॅक्मे सीसी क्रीम. आणि पॉन्ड्स बीबी क्रीमचा जो माझा शेड आहे तो आयव्हरी आहे. याच्यामध्ये जसं मी बोलले की दोनच शेड येतात, सो मी जो शेड यूज करते तो आयव्हरी शेड आहे. तर असे डॉट डॉट मी पूर्ण हाफ साईडनी लावून घेतलेत. त्यानंतर मी लॅक्मेची सीसी क्रीम यूज करणार आहे. हे जे क्रीम आहे यापेक्षा थोडंसं लाइटर असतं आणि शेडमध्येही तुम्हाला फरक दिसत असेल. माझा जो शेड आहे लॅक्मे सीसी क्रीमचा तो 01 बेज शेड आहे. तर दोन्ही याच्यामध्ये कन्सिस्टन्सीमध्ये फरक आहे, त्यानंतर शेडमध्येही फरक दिसतो. हा जो शेड आहे यामध्ये अगदी दोन शेड येतात. एक येतो नॅचरल आणि आयव्हरी. त्यामधला मी आयव्हरी शेड यूज केला आहे आणि यामध्ये बेज शेड यूज केला आहे. तर यामध्ये बरेच असे शेड येतात पण माझा जो शेड आहे तो बेज कलर आहे. तर आता हे जे प्रॉडक्ट आहे ते आपण डेली बेसिसवर यूज करण्यासाठी उपयोगात आणले जातात. त्यानंतर इझिली मेकअप झाला पाहिजे, अगदी फास्ट मेकअप झाला पाहिजे म्हणून आपण हे यूज करतो. तर याला ब्लेंडरची काहीच गरज नाही आहे, अगदी आपण बोटांच्या मदतीने खूप छान याला ब्लेंड करू शकतो. तर सगळ्यात आधी मी पॉन्ड्सचे जे बीबी क्रीम आहे त्याला असं डॅबडॅब करून छान ब्लेंड करून घेते. तर ब्लेंड केल्यानंतर बघा, पॉन्ड्स बीबी क्रीम लाईट कव्हरेज देतं, त्यामुळे जास्त डाग असतील तर ते कव्हर होणार नाही आहेत किंवा पिगमेंटेशनही. आणि त्यानंतर आता लॅक्मेची सीसी क्रीम ब्लेंड करून घेणार आहे. याची कन्सिस्टन्सी बीबी क्रीमपेक्षा जरा लाईटर आहे, त्यामुळे हे लवकर ब्लेंड होतं. आणि बीबी क्रीमपेक्षा सीसी क्रीम थोडंसं जास्त घ्यावं लागतं, कारण त्याची कन्सिस्टन्सी लाईट आहे. आणि जर तुम्हाला कलर करेक्टर म्हणूनही वापरायचं असेल किंवा पिगमेंटेशन असेल तर ते कव्हर करण्यासाठीही तुम्ही याचा बेस्ट यूज करू शकता. दोन्ही क्रीम ब्लेंड करून घेतल्यात आणि ब्लेंड करण्यामध्ये लॅक्मे सीसी क्रीम जास्त इझी आहे, फास्ट ब्लेंड होते. आणि दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की शेड जो आहे लॅक्मे सीसी क्रीमचा तो परफेक्ट मॅच झाला आहे आणि बीबी क्रीमचा थोडासा वेगळा दिसतो आहे. कॅमेरामध्ये तेवढं कॅप्चर झालं नसेल पण परफेक्ट मॅच सीसी क्रीम झाली आहे. फरक तुम्ही दोन्ही ठिकाणी बघू शकता. यामध्ये जे डाग किंवा पिगमेंटेशन नाही आहे पण जे थोडेफार डाग आहेत ते कव्हर झाले आहेत आणि बीबी क्रीममध्ये थोडे डाग दिसत आहेत. तर दोन्ही क्रीम माझ्या लावून झालेल्या आहेत आणि दोन्ही यातला डिफरन्स जर तुम्हाला कॅमेऱ्यातून कळत असेल तर बेस्ट. पण तसं सांगायला गेलं तर हा पॉन्ड्स बीबी क्रीमचा जो शेड आहे तो थोडासा मला माझ्या स्किन टोनपेक्षा वेगळा वाटतो आणि लॅक्मे सीसी क्रीमचा जो शेड आहे बेज शेड तो माझ्या स्किन टोनला अगदी मॅच झाला आहे, परफेक्ट मॅच झाला आहे. आणि हाच एक याचा बेनिफिट आहे लॅक्मे सीसी क्रीमचा की तुमच्या स्किन टोननुसार जर तुम्हाला तुमचा शेड मिळेल. आणि दुसऱ्या साईडला म्हणजे पॉन्ड्स बीबी क्रीममध्ये दोनच शेड आहे तर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि याची कन्सिस्टन्सी जरा ठीक होती म्हणून ब्लेंड करायला थोडासा याला वेळ लागला आणि याची कन्सिस्टन्सी लाईट होती त्यामुळे हे इझिली ब्लेंड झालं, ह्याला जास्त वेळ लागला नाही. कव्हरेजबद्दल बोलायला गेलं तर पॉन्ड्स बीबी क्रीम जे मी या साईडनी लावलं ते लाईट कव्हरेज देतं आणि लॅक्मेचं सीसी क्रीम जे आहे ते लाईट मीडियम कव्हरेज देतं. म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं असेल, छान मेकअप करून जायचं असेल तर तुम्ही लॅक्मे सीसी क्रीमचा यूज करू शकता. प्रॅक्टिकली यूज केल्यानंतर तुम्हाला यामधला फरक जास्त कळेल, म्हणजे तुमच्या स्किन टाईपसाठी कोणती क्रीम बेस्ट आहे, त्यानंतर तुमचा जो टोन आहे स्किन टोन आहे त्यासाठी तुमच्या स्किन टोननुसार तुम्हाला शेड मिळाला आहे का, कारण यामध्ये बरेचसे शेड मिळतात. यामध्ये अगदी दोन ऑप्शन्स आहेत त्यामुळे यामध्ये
कॉम्प्रोमाइज करावं लागतं कधी कधी. खूप जास्त आपल्या स्किन टोनच्या स्किन टोनपेक्षा लाईट शेड मिळतो किंवा मग थोडा डार्क शेड मिळू शकतो. आणि यामध्ये तुमचा जसा स्किन टोन आहे तशा प्रकारचा शेड तुम्ही घेऊ शकता. तर फ्रेग्रन्सबद्दल बोलायचं झालं तर पॉन्ड्स बी बी क्रीमचा जो फ्रेग्रन्स आहे तो अगदी लाईट आहे आणि सी सी क्रीमचा फ्रेग्रन्स आहे तो थोडासा स्ट्रॉंग आहे. सो दोन्ही क्रीमचा फ्रेग्रन्स बेस्ट आहे. या दोन्हीही प्रॉडक्टबद्दल बरीच अशी माहिती मी दिली आहे आणि आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करते. तर मला ह्या दोन्ही क्रीमपैकी लॅक्मे सी सी क्रीम जास्त आवडतं. मी दोन्हीही क्रीम यूज करते पण लॅक्मे सी सी क्रीम मी जास्त यूज करते कारण याचा जो शेड आहे तो परफेक्ट माझ्या स्किन टोनशी मॅच झाला आहे. सेकंड थिंग, हे जास्त लवकर ब्लेंड होतं. जर चेहऱ्यावर डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल तर हे कवर करतं. आणि कन्सिलरचाही वापर, म्हणजे ह्याचा वापर तुम्ही ॲज अ कन्सिलर म्हणून करू शकता. जर पिगमेंटेशन असेल तर ते कवर करण्यासाठी, डार्क सर्कल कवर करण्यासाठी, किंवा चेहऱ्यावर थोडेफार डाग असतात, जे पिंपल्स येतात त्याचे डाग राहून जातात, ते कवर करण्यासाठीही तुम्ही ह्याचा वापर करू शकतो. तर मी नेहमी ह्याचा वापर जेव्हा लाईट मेकअप करायचा असेल, छोटंसं फंक्शन असेल, तेव्हा बरेचदा यूज करते कम्पेअर टू दिस. कारण ह्याचा जो शेड आहे तो माझ्या स्किन टोनला एकदम मॅच झालेला नाही आहे म्हणून जास्त प्रिफरन्स मी या क्रीमला देते. कारण क्रीमचा शेड आपल्या स्किन टोनशी मॅच होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. आपण कुठलीही क्रीम घेताना, बी बी क्रीम, सी सी क्रीम किंवा मग फाउंडेशन घेताना, सगळ्यात महत्त्वाचा शेड असतो. कारण शेड जर मॅच झाला नाही तर आपला पूर्ण मेकअप किंवा चेहरा खूप जास्त डार्क दिसू शकतो किंवा मग अगदीच वेगळा स्किन टोन दिसू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला दोन्हीही क्रीममध्ये कन्फ्युजन असेल तर खूप अशी महाग क्रीम नाही आहेत. दोन म्हणजे यामध्ये दोनच शेड आहेत तर यापैकी तुम्ही आयव्हरी किंवा मग नॅचरल शेड घेऊ शकता. आणि यामध्ये तुम्हाला अंदाजाप्रमाणे क्रीम घ्यावं लागेल. दोन्हीही क्रीम यूज करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला कोणती बेस्ट वाटते, तुमच्या स्किन टोनला जास्त कोणती सूट होतीये हे तुम्हाला तुमचंच ठरवायचं आहे. तशा दोन्हीही क्रीम अगदी बेस्ट आहेत. तुम्ही बिगनर्स असाल, मेकअप करायची सुरुवात करायची असेल तर या क्रीमचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि ही क्रीम जर तुम्हाला डेली मेकअप करायचा असेल, ऑफिसला जाताना थोडं प्रेझेंटेबल किंवा ऑलवेज मेकअप लुक दिसला पाहिजे किंवा मेकअपमध्ये अगदी लाईट मेकअपमध्ये दिसायला हवं असेल तर या क्रीमचा वापर तुम्ही करू शकता. तर दोन्ही क्रीमचे फायदे, त्यानंतर डिफरन्स काय आहे हे ऑलमोस्ट मी तुमच्याशी सगळं शेअर केलेलं आहे आणि आय होप तुम्हाला थोडी तरी हेल्प झाली असेल. मी माझा एक्सपिरियन्सही तुमच्याशी शेअर केला आहे आणि बरेचदा मी जेव्हाही माझे मेकअप व्हिडिओज शेअर करते तेव्हा मॅक्सिमम टाईम मी लॅक्मे सी सी क्रीमचा वापर करते. फाउंडेशन खूप कमी यूज करते. जेव्हा हेवी कवरेज हवं असेल किंवा हेवी मेकअप लुक करायचा असेल तरच मी फाउंडेशनचा यूज करते. अदरवाईज आय ऑलवेज यूज लॅक्मे 9 to 5 सी सी क्रीम. सो असा होता आजचा व्हिडिओ. आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा प्रकारचेच जर आणखी काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, व्हिडिओ आवडत असेल तर तसे मला कमेंट करून सांगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. उद्या घेऊन येते एक छानसा नवीन व्लॉग. तोपर्यंत बाय बाय.